एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिक मध्ये निर्माण झालेल्या दंगल सदृश परिस्थितीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी अवघ्या एका तासात नियंत्रण आणल्याने त्यांच्यावर होतोय सर्वत्र कौतुकाचा वर्षाव। सविस्तर वृत्त असे, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने संतप्त झालेल्या व धार्मिक भावना दुखावलेल्या नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता। यामुळे येथे दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती। संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांवर दगडफेक केली। या दरम्यान अनिकेत शास्त्री याच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली। अनिकेत शास्त्री यांनी यापूर्वी आपल्याला सुरक्षा मिळावी यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांकडे या मागणी केली होती। आता त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आता तरी नाशिक पोलीस त्यांना सुरक्षा पुरवणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या एका तासामध्ये या दंगल सदृश परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात त्यांना यश आले आहे। नागरिकांनी कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर चुकीचे संदेश बाहेर करू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे। नाशिक पोलिसांच्या या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे, तर काही जणांना अटक केल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे। उपनगर हद्दीतील एका समाजकंटकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करत रोष व्यक्त केला। नाशिक पुणा रोड हा रस्ता दत्त मंदिर चौक बिटको परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। शहरातील पोलीस रस्त्यावर येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात नाशिक पोलिसांना यश आले। वेळीच पोलीस प्रशासनाने दखल घेत आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना देत परिमंडल 2 उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी दखल घेत दंगा नियंत्रण पथक व सर्व पोलीस अधिकारी यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली। तसेच तपासाचे चक्रे फिरवत आरोपीस उपनगर पोलीस स्टेशन येथे अटक करून गुन्हा दाखल केला। परिस्थिती एका तासाच्या आत पोलीस आयुक्तांनी नियंत्रणात आणली। पालघरची पुनरावृत्ती होता होता राहिली। महंत अनिकेत शास्त्री यांच्या वाहनावर जमावाने हल्ला करून गाडीची तोडफोड केली। महंत अनिकेत शास्त्री यात थोडक्यात बचावले। पालघरची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। वेळीच अनिकेत शास्त्री यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधून मदत मागविली आणि पुढील अनर्थ टळला। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद।